मागील काही दिवसापासून पंढरपूर शहर व तालुक्यात विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे. अनेक मतबर नेते सभा घेऊन आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर कालच अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये रोंगे, समाधान काळे, गणेश पाटील यांचा अर्ज उडला आहे. त्यातच भगीरथदादा भालके, अभिजित पाटील, युवराजदादा पाटील यांचा अर्ज राहिल्याने लढत तिरंगी होणार की दुहेरी हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. आता उत्सुकता लागली आहे ती कोण कुणाला पाठिंबा देणार याची. जर तिरंगी लढत झाल्यास युवराजदादा पाटील यांना परिचारक मदत करतील अशी चर्चा सध्या पंढरपूर शहरातून आणि परिचारक यांच्या गोट्यातून दबक्या आवाजात सुरू आहे. विठ्ठलबाबत परिचारक कुटुंबियांनी सध्या तरी भूमिका तटस्थ ठेवली असून कोणाला पाठिंबा देणार याची अधिकृत घोषणा केली नसली तरी औदुंबर अण्णा आणि सुधाकर पंत परिचालक यांच्या कारखान्यातील संबंध पाहता परिचारकांचा कल युवराजदादा पाटील यांच्याकडे असल्याचे दिसते. तर दुसरीकडे 2 दिवसापूर्वी आमदार संवाददादा अवतडे यांनी विठ्ठलमध्ये लक्ष घालणार असे सांगत भालकेवर टीका करत सक्षम उमेदवाराला मदत करणार असे सांगितले होते. त्यातच आता अवतडे खंदे समर्थक आणि विठ्ठलचे सभासद विनोदराव लटके यांनी सोलापूर वाहिनी चॅनलशी बोलताना सांगितले की माझ्यासह आमचे सर्व सहकारी अभिजित पाटील यांना खुल्या मदत करणार, त्यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीत चांगला ट्विस्ट आला असून परिचारक आणि अवतडेची वेगवेगळी भूमिका दिसते. त्यामुळे परिचारकांनी जर युवराजदादा पाटील यांना मदत केल्यास अवतडे समर्थक युवराजदादा पाटील यांना मदत करणार का की परिचारकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अभिजित पाटील यांना खुल्याम पाठिंबा देणार हे देखील विठ्ठलबाबत तेवढेच महत्त्वाचे आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक आता सध्या आहे, त्यासाठी 2 वर्ष कारखाना बंद होता, आता निवडणूक चालू झालेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जर हा कारखाना जर कोण चालू करू शकत असेल तर हे अभिजित पाटील चालू करतो आहे. म्हणून माझ्या घरातील 2 मतं आणि माझी जी काही सहकारी असेल यांचं मत आणि माझं पूर्ण सहकार्य हे अभिजित पाटलाला राहणार आहे आणि मला खात्री आहे की अभिजित पाटील हा कारखाना सक्षमपणे चालवू शकतात, कारण की त्यांना 4 कारखाने चालण्याचा अनुभव आहे. त्यामुळं अभिजित पाटलाला माझं पूर्ण सहकार्य राहील. भालके गटाकड मागील काही दिवसापासून विठ्ठल कारखाना होता, तुम्ही तिथले सभासद होता, याबद्दल तुम्ही काय सांगता? मी सभासद होतो, मला सभासद भारत नाना भालकेंनीच केलं होतं. पहिले काही दिवस कारखाना चांगला व्यवस्थितरित्या चालवला गेला होता, परंतु परत नीट व्यवस्थित चालवला गेला नसल्यामुळे मी माझं सर्व ऊस हा दामाजी कारखान्याला पाठवला आणि विठ्ठल कारखाना काही नीट चालण्याची त्यांच्यामध्ये भालकेंकड म्हणजे भगीरथ भालकेंकड तेवढे गट्स दिसत नाहीत, त्याच्यामुळं हा कारखाना जर चालवायचा असेल आणि चालू करायचा असेल आणि शेतकऱ्याचा राजवाडा जिवंत ठेवायचा असेल तर अभिजित पाटीलाशिवाय पर्याय नाही. तुम्ही अभिजित पाटील म्हणताय, तुम्ही अवतडेचे खंदे समर्थक आहात, अवतडेचे तुम्ही विश्वासू आहात आणि तुम्ही अभिजित पाटलांना सपोर्ट करणार आहात. तर अवतडे हे सध्या परिचारकांसोबत आहेत आणि परिचारकांच्या गोट्यात सध्या दबक्यावर चर्चा चालू आहे की ते युवराज पाटीलला सपोर्ट करतील, याबद्दल तुम्हाला काय ते मला काही माहीत नाही. परंतु वैयक्तिक विनोद लटकेचं जी मत आहे की ती वैयक्तिक विनोद लटकेची जी भूमिका आहे ते अभिजित पाटलाला सहकार्य करण्याची आहे. अवतडे गटाने कुणाला सहकार्य करायचं हा वैयक्तिक त्याचा निर्णय हे आमदार साहेब समाधान अवतडे घेतील.